काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू नये, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तोडगा काढावा, प्रकाश आंबेडकर. काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू नये, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तोडगा काढावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सरकारकडे विनंती. सुप्रीम कोर्टाने नको तिथे हात घातला म्हणून राज्यात सर्व गोंधळ सुरू आहे. निवडणुकांचा काळ असल्याने अर्थसंकल्पात केवळ घोषणा सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाला काहीच मिळाले नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे, मात्र मी शेतकऱ्यांना दोष देतो, त्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष देणाऱ्यांकडे ते मतदानाच्या वेळी पाठ फिरवतात. हे स्टे ऑर्डरवरच सरकार आहे, सुप्रीम कोर्टाने चालवलेलं सरकार आहे. देशामध्ये महिलांचा अवमान करण्याची प्रथा खुलेआम सुरू आहे, त्यामुळे शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मेस्माचा कायदा जो लॅब झाला होता त्याला सरकारने पुन्हा सतत जिवंत केला अशी परिस्थिती आहे. अजून लागू करणार का याचा अजून जाहीर केलेला नाही, पण ती तांती तलवार ठेवली आहे एवढं फक्त त्या ठिकाणी म्हणता येईल. शास्त्राला आमची विनंती आहे त्यांनी की असं मेस्मा वापरू नये, कामगारांशी बसून त्यांनी असा वाटाघाटी करून याच्यावरती तोडगा कसा काढता येईल तो त्यांनी त्या ठिकाणी बघावा. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे म्हणून बी जे पी त्या दृष्टीने विचार करू नये, एवढीच फक्त आम्ही त्या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.